गुड मॉर्निंग. काल आपण जो व्हिडिओ केला त्यामध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलरली जर तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर त्यामध्ये आपल्याला व्हेरियस टाईप्स ऑफ रिॲक्शन्स ह्या बघितल्या होत्या, ज्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन हा पार्ट बघितलेला होता, रिडॉक्स रिॲक्शन. आता जो तुम्ही 9वी 10वीला आणखीन एक पार्ट महत्त्वाचा जो शिकला आणि जो 11वी 12वीला आपल्याला खरोखरच यूजफुल आहे तो म्हणजेच पिरियॉडिक टेबल, ज्याला आपण मराठीमध्ये आवर्त सारणी म्हणतो ते. ओके, मग आता हे पिरियॉडिक टेबल हे कन्सिडर करत असताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पिरियॉडिक टेबलचं कन्स्ट्रक्शन्स कसं इव्हॉल्व झालेलं आहे ते. आता 118 एलिमेंट्स आहेत राजानो बघा, आणि 118 एलिमेंट्सचं आपल्याला त्याचे ऑकरन्स, ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, प्रत्येक एलिमेंट्सचं ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, त्याची व्हॅलेन्सी, ओके, त्याची ॲटॉमिक रेडियस, आयॉनिक रेडियस, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याची रिॲक्टिव्हिटी, ओके, असे बरेचसे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टिपिकल हेड्स आहेत की ज्याचा आपल्याला स्टडी करावा लागतो. मग जर तुम्ही बघा 118 एलिमेंट्सचे मी जे सांगितले त्या जर प्रॉपर्टीज वरती स्टडी करायचा जर ठरवला आणि ते जर नुसतं तुमच्या पुस्तकात जर इन्क्ल्यूड करायचं ठरवलं तर ओनली इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पिरियॉडिक टेबलचंच एक मोठंच्या मोठं पुस्तक होऊन जाईल. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पिरियॉडिक टेबल ह्यांनी काय सांगितलंय की पर्टिक्युलरली पिरियॉडिक प्रॉपर्टीज विच कॅन रिपीट आफ्टर सम रेग्युलर इंटरवल, त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीचा पुन्हा रिऑकरन्स होतं किंवा रिपीटेड होतं आणि रिपिटेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी हे घडतं. आणि म्हणून पिरियॉडिक टेबल हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो ज्या वेळेला तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले 118 एलिमेंट्सचा आपण स्टडी करतो त्यावेळेला. आणि म्हणून पिरियॉडिक टेबल हे जे तुम्ही 9वी 10वीला जो शिकलेला पार्ट आहे तो आपल्याला 11वीमध्ये एक्सटेन्शनमध्ये करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे, तर पिरियॉडिक प्रॉपर्टीची डेफिनेशन म्हणजे काय, ओके, तुम्हाला माहिती आहेत प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स विच कॅन रिपीटेडली पर्टिक्युलरली रिपीटेड, दॅट प्रॉपर्टीज आर रिपीटेड विथ रेग्युलर इंटरवल्स. आणि मग त्यामधून आपल्याला अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स म्हणजे 118 इलेमेंट्सची अरेंजमेंट केलेली आहे. मग ह्या पिरियॉडिक टेबल्समध्ये इव्होल्युशन्समध्ये तुम्हाला माहिती आहे डोबेनियरचा ट्रायड लॉ बघितला आपल्याला. ओके, आता हा ट्रायड लॉ काय आहे हे मी सांगणं म्हणजेच तुम्हाला म्हणाल सर परत तेच तेच का सांगतात, म्हणून मी ट्रायड लॉ बोलणार नाही. तुम्हाला न्यूलँडचा ऑक्टेव लॉ माहिती आहे की इलिमेंट्स ज्या वेळेला ऑर्डर अरेंज केले जातात इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑफ ॲटॉमिक मासेस द प्रॉपर्टीज ऑफ 8 इलिमेंट्स, म्हणजे 8वा जो इलिमेंट्स आहे देअर प्रॉपर्टीज आर रिपीटिंग विथ अ प्रॉपर्टी ऑफ अ फर्स्ट इलिमेंट. जो फर्स्ट इलिमेंट जो आहे त्याच्यापासून 8वा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर त्याची प्रॉपर्टी आणि पहिल्याची प्रॉपर्टी सेम येते. ओके, ट्रायड लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, जे 3 इलिमेंट्स आहेत त्यातला जो मधला इलिमेंट्स आहे म्हणजेच थोडक्यात तुम्हाला एलआय आणखीन आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम असे जर तुम्ही घेतलाय, ओके, तर ह्यामध्ये काय होतं एलआय सोडियम आणि पोटॅशियम ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये म्हणजेच आपल्याला की ट्रायड लॉ मध्ये सांगतो की ट्रायड्स हॅव नियरली सेम ॲटॉमिक मास, ओके, ऑल्सो एलिमेंट्स नोन ॲज अ टाइम कॅनॉट बी अ क्लासिफाईड ॲज अ ट्रायड्स. म्हणजेच लक्षात घ्या एलआय एन ए आणि के एलआयचं 7 आणि पोटॅशियमचं 39 ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर सोडियमचं मास येतं. म्हणजेच ते काय सांगतं की 3 जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या सिरीजमधल्या अरेंजमेंटमधले त्यातल्या ॲटॉमिक मास म्हणजे फर्स्ट इलिमेंट आणि थर्ड इलिमेंट्स या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर जो मिडल आपल्याला एलिमेंट्स आहे
त्याचा आपल्याला मास बघायला मिळतो. परंतु हा ट्रायड लॉ असेल किंवा ऑक्टेव लॉ असेल हा सगळ्याच इलेमेंट्स करता ट्रू फ्रुटफुल ठरला का, ट्रूथ ठरलं का, ओके. आणि बाकीच्या सगळ्या इलेमेंट्सनी तो लॉ पर्टिक्युलर ओबे केला का, तर कुणीही तो ओबे केला नाही हे सगळं लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल बघितलं, तर त्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल्समध्ये त्यांनी काय सांगितलं रे, तर त्यांनी आपल्याला हॉरिझॉन्टल रोज म्हणजेच पिरियड्स आहेत आणि व्हर्टिकल म्हणजे ज्याला आपण ग्रुप म्हणतो ते अरेंज केले त्यांनी 63 इलेमेंट्स इन ऑर्डर ऑफ असेंडिंग ॲटॉमिक वेट प्रमाणे आपल्याला त्यांनी मेंडेलिव्हनं इन द फॉर्म ऑफ रोज म्हणजेच त्याला आपण पिरियड म्हणतो आणि इन द फॉर्म ऑफ कॉलम्स त्याला आपण ग्रुप म्हणतो. आता काय काय पर्टिक्युलरली सम प्लेसेसमध्ये जर तुम्ही बघितलं ॲटॉमिक वेट वॉज चेंज ऑर्डर टू सॅटिस्फाय ऑर जस्टिफाय द केमिकल अँड फिजिकल नेचर. मग अशा काय काही आपल्याला ॲटॉमिक कॅरेक्टर्समध्ये म्हणजेच ॲटॉमिक मासच्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एलिमेंट्स आर अरेंज इन अ 10 हॉरिझॉन्टल रोज, ओके, बाय इन्क्रीजिंग देअर ॲटॉमिक मास. 10 सिरीज वेअर ओरिजिनली ग्रुप, हे 10 सिरीज आहेत, ओके, रोजमध्ये मांडलेले. त्यातले 7 पिरियड्स आणि 8 ग्रुपमध्ये आहेत हे लक्षात ठेवा. आणि नोबल गॅसेस वेअर लेटरली ॲडेड ॲज अ ग्रुप 0 म्हणून त्यांनी ॲड केलं बाय रॅमसे नावाच्या सायंटिस्टनी केलं. आता याचं सायलेंट फीचर काय आहे रे मेंडेलिव्हनं, कारण का मेंडेलिव्हचं कॉन्ट्रीब्युशन हे इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ठरवतं आपल्याला पर्टिक्युलरली पिरियॉडिक टेबलमध्ये. तर त्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इलेमेंट्स हा इझियर आहे. रिलेशनशिप बिटवीन द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स इन अ ग्रुप अँड रोज हे सुद्धा आपल्याला इझी बघायला मिळतात. सब ग्रुप्स तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात, ओके. आता लक्षात घ्या काही काही ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत की ज्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जिथं आपल्याला की फॉर एक्झाम्पल गॅलियम इन अ थर्ड ग्रुप आणि जर्मॅनियम इन अ फोर्थ ग्रुप हा अननोन इलिमेंट्स त्या काळात होते, कारण की त्यावेळेला जर्मॅनियम आणि गॅलियम हे आपल्याला इन्व्हेंट पण झालेले नव्हते आणि म्हणून ती गॅप तिथं तशीच्या तशी मेंडेलिव्हनी ठेवलेली होती आणि त्याला इका सिलिकॉन आणि इका पर्टिक्युलरली जर्मॅनियम असं त्यांनी नाव दिलेलं होतं हे लक्षात ठेवा. जे इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, जर्मॅनियम नाही, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे आपल्याला त्या पर्टिक्युलरली गॅलियम आणि जर्मॅनियम हे अजून आपल्याला फाईंड आऊट झालेले नव्हते, म्हणजेच इन्व्हेंट झालेले नव्हते किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज माहिती नव्हत्या. म्हणून त्या ॲज पर द ॲटॉमिक मासेस प्रमाणे इन्क्रीजिंग ऑर्डर्स प्रमाणे ज्या वेळेला अरेंजमेंट ऑफ द इलिमेंट्स होतात त्यावेळेला त्या ॲटॉमिक मासचे इलिमेंट्स नसल्या कारणानं त्याचं इन्व्हेन्शन नसल्या कारणानं आपल्याला ही नावं देता आली हे लक्षात ठेवा, बिकॉज ऑफ द मेंडेलिव्ह कॉन्ट्रीब्युशन. मग त्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं की पर्टिक्युलरली की आयसोटोप्स डिड नॉट फाइंड एनी प्लेस इन अ पिरियॉडिक टेबल हे तुम्हाला मेंडेलिव्हनं सांगितलं. हायड्रोजनला इझी स्पेस आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये बघायला मिळालं नाही, कारण हायड्रोजनचं जर तुम्ही बघितलं तर त्याला कुठं प्लेस करायचं इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर द हायड्रोजन, कारण का तो अल्कली मेटल्सचा पार्ट ठेवायचा का नोबल गॅसचा पार्ट ठेवायचा हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट होता. त्याच्यानंतर लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्सला आपल्याला स्पेस नव्हती मेंडेलिव्हजमध्ये हे लक्षात ठेवा. नंतर मेंडेलिव्ह कुड नॉट एक्सप्लेन द इव्हन अँड ऑड सिरीज ऑफ फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ लाँग पिरियड्स आणि डायगोनल आणि हॉरिझॉन्टल रिलेशनशिप हे सुद्धा मेंडेलिव्हनं एक्सप्लेन केलं नाही आणि म्हणून आपल्याला फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट्स अँड विथ देअर पिरियॉडिक फंक्शन बाय इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर प्रमाणे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल सजेस्ट झालं आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल विच डिपेंड्स अपॉन द ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स प्रमाणे मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे आपल्याला डिझाईन केलं कन्स्ट्रक्शन्स केलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हॉरिझॉन्टली 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये
जो डाव्या साईडला जे आहेत त्याला आपण अल्कली मेटल्स अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो, ज्याला आपण एस ब्लॉक म्हणतो. कारण का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये जर बघितलं तर त्यामधले सगळे इलेक्ट्रॉन्स लास्ट इलेक्ट्रॉन्स विच इज एंटर्ड इन टू द एस ऑर्बिट. उजव्या बाजूला जे आहेत ज्या कार्बन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, नायट्रोजन, नंतर हॅलोजन फॅमिली आणि नोबल गॅस, ह्यांच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स पी ऑर्बिटमध्ये पर्टिक्युलरली काय होतात, इन्व्हॉल्व होतात, आणि म्हणून त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. जे मधले एलिमेंट्स आहेत ज्यांच्यामध्ये एन मायनस वन डी ऑर्बिटमध्ये आपल्याला बघायला मिळतात लास्ट इलेक्ट्रॉन्स एंटर, त्याला डी ऑर्बिट म्हणतात. त्यामध्ये थर्ड सिरीज, फोर, थ्री डी सिरीज, फोर डी सिरीज, फाईव्ह डी सिरीज असे आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट्स बघायला मिळतात. आणि लॅन्थनाईड आणि ॲक्टिनाईड्स ह्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली पिरियॉडिक टेबलच्या सेपरेट कॅरेक्टर्समध्ये, डाऊन द पिरियॉडिक टेबल सेपरेट लॅन्थनाईड्स आणि ॲक्टिनाईड सिरीज ही प्लेस केलेली बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. हे कशावर केलं तर फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टर ओके हे सेम असलेले ओके त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच त्या प्रॉपर्टीजचा इन्क्रीझिंग अँड डिक्रीझिंग ऑर्डर्स ह्याप्रमाणे ती अरेंजमेंट केलेली आहे. हे लक्षात ठेवा. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे सोडियमची फिजिकल प्रॉपर्टीज पोटॅशियम सारखीच आहे असं नाही आहे, परंतु त्यामध्ये इन्क्रीझिंग कॅरेक्टर्स आहेत हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचं. मग आपल्याला इथं जे डिस्क्रिप्शन ऑफ अ पिरियड आणि डिस्क्रिप्शन ऑफ अ ग्रुप बघितलं, 18 ग्रुप्स आहेत ओके. आता एस ब्लॉक आणि पी ब्लॉकला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतात ओके. जे आपल्याला इन बिटवीन एस ब्लॉक आणि पी ब्लॉकला जे आहे त्याला ब्रिज एलिमेंट्स म्हणतात ओके. त्याच डी ब्लॉकला सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. कारण का एस ब्लॉक टू पी ब्लॉक आपल्याला पिरियॉडिक प्रॉपर्टीज ह्या ट्रान्झिट होतात, म्हणजे लेफ्ट टू राईट, म्हणजेच आयोनायझेशन पोटेन्शियल असेल, नंतर डेन्सिटी कॅरेक्टर असेल, ॲटॉमिक रेडियस कॅरेक्टर असेल, हे सगळ्या ज्या पिरियॉडिक प्रॉपर्टी ह्या ट्रान्झिएट होतात. आणि डी ब्लॉक एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये फर्स्ट पिरियड जो आहे तो शॉर्ट पिरियड आहे, दोन एलिमेंट्सचा आपल्याला बघायला मिळतो. दुसरा आणखीन तिसरा पिरियड सुद्धा हा फर्स्ट पिरियड हा व्हेरी शॉर्ट म्हणता येईल. सेकंड आणि थर्ड पिरियड पर्टिक्युलरली शॉर्ट पिरियड आहे, त्यांच्यामध्ये 8 एलिमेंट्स बघायला मिळतात. लॉंग पिरियड आहे ते फोर्थ अँड फिफ्थ पिरियड, हे लॉंग पिरियड आहे ज्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स बघायला मिळतात. आणि व्हेरी लॉंग पिरियड ज्याला सिक्स्थ अँड सेवन्थ पिरियड म्हणतात, त्याला 32 आणि 19 एलिमेंट्स हा पिरियड आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर हायड्रोजन हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे तो पार्ट ऑफ अल्कली मेटल्स आहेत का नोबल गॅस कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे नोबल गॅस आहे हे आपल्याला पुट आउट करता आलं नाही, म्हणून सेपरेट पोझिशन आपल्याला हायड्रोजनची देता आली. कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे त्याचं 1s1 येतं, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ द अल्कली मेटल्स. परंतु त्याच्या प्रॉपर्टीज कुठेही अल्कली मेटल्स बरोबर रिझेम्बलन्स होत नाहीत. जर समजा त्याला पर्टिक्युलरली 1s1 कॅरेक्टर म्हणजेच एक इलेक्ट्रॉन घेतला तर इट इज त्याचं ऑक्टेट कम्प्लीट लाईक हेलियम होऊ शकतं, परंतु नोबल गॅसच्या प्रॉपर्टीज सुद्धा हेलियमला येत नाहीत. म्हणजेच पर्टिक्युलरली तो आपल्याला हॅलोजन फॅमिलीचा मेंबर म्हणून सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. का? तर त्याला 1s1च कॅरेक्टर आहे, एक घेतला तर तो नोबल गॅस जस्ट लाईक हेलियम तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करू शकतो, परंतु हॅलोजनच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्याला काय नाही आहेत, रिझेम्बलन्स नाही आहेत, म्हणून हायड्रोजन हा सेपरेट कॅरेक्टर दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ह्यामध्ये बघायला दिल्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली 7 पिरियड आणि 18 ग्रुप्समध्ये डिव्हाइड करता आलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल ओके. त्याच्यामध्ये सब ग्रुप्स हे कॅरेक्टर्स पण लक्षात आले आपल्याला. त्याच्यामध्ये हायड्रोजनची पोझिशन ही फिक्स नाही हे सुद्धा माहिती पडलं. लॅन्थनाईड्स अँड ॲक्टिनाईड्स हे बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल ठेवलं होतं आणि डज नॉट रिफ्लेक्ट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके अमंग ऑल द ऑर्बिटल्स, म्हणजे एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल्स, डी ऑर्बिटल्स याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण सांगितलं नाही. परंतु ग्रुपिझम करत असताना एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक हे इझी आपल्याला बघायला मिळालं, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्यामुळं काय झालं की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला इझी स्टडी हा प्रत्येक एलिमेंट्सचा करता आला.
कारण का त्या त्या ग्रुप्समध्ये जो चेंज इन अ कॅरेक्टर आहे, ज्या प्रॉपर्टीज आहेत, पिरियॉडिक प्रॉपर्टीज ज्या रिपीटेडली इन रिपीटेड इंटरवलनं रिअकर होतात, रिपीट होतात, त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीचा इझी आपल्याला स्टडी करता आला प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक पिरियडमध्ये. मग त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत, तुम्हाला माहिती आहेत, पर्टिक्युलरली व्हॅलेन्सी असेल, ॲटॉमिक साईज असेल, आयॉनिक साईज असेल, ओके, ऑक्सिडेशन स्टेट असेल, ओके, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, नंतर मेटॅलिक कॅरेक्टर आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये आपण इझिली, मग ती डेन्सिटी कॅरेक्टर सुद्धा असेल, हे पिरियॉडिक टेबलमध्ये आपण इझिली स्टडी करू शकलो. आणि त्यामुळं तुम्हाला पिरियॉडिक टेबलचा अभ्यास म्हणजे प्रत्येक इलिमेंट्सचा स्टडी हा व्हेरी इझी बघायला मिळाला. मग त्यातच तुम्ही डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय हे बघितलं. आणि मगच त्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच नॉन मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, त्यांची पोझिशन काय पिरियॉडिक टेबलमध्ये, मग त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत मेटल्सच्या आणि नॉन मेटल्सच्या. तुम्हाला माहीत आहे मेटल पजेसेस लस्टर्स कॅरेक्टर, तो थर्मल कंडक्टिव्हिटी करतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करतो, तो मॅलेबल आहे, तो डक्टाईल आहे, तो टेन्साईल स्ट्रेंथ देतो, ओके, तो आयॉनिक कंपाऊंड फॉर्म करतो, ओके. आणि मेटल्समध्ये आपल्याला मेटॅलिक बॉन्ड आहे, त्यामध्ये जो फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्याबरोबरीनं मेटॅलिक बॉन्ड आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं मेटॅलिक बॉन्ड क्रिएट होतो, तो इलेक्ट्रॉन्स फ्री असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, हे लक्षात ठेवा. आता नॉन मेटल्समध्ये जर बघितलं, दे आर नॉट लस्टरियस, दे आर अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, देअर मेल्टिंग पॉईंट आर लोअर दॅन दॅट ऑफ अ मेटल्स. मेटल्समध्ये आपल्याला माहिती आहे मेटॅलिक बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे कुणापेक्षा, नॉन मेटल्सपेक्षा, हे लक्षात ठेवा. नॉन मेटल्स हा आपल्याला इलेक्ट्रॉन गेन करतो, मेटल्स हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, हे लक्षात घ्या. आणि मेटॅलॉइड्स कॅरेक्टर्स म्हणजेच मेटल पण नाही आहेत ते धड आणि नॉन मेटल्स पण नाही आहेत, ज्याला सेमी मेटल्स प्रॉपर्टी म्हणतात किंवा सेमी नॉन मेटल्स प्रॉपर्टीज म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता सिलिकॉन हा लुक्स लाईक अ मेटल बट देअर इट इज अ ब्रिटल पण आहे आणि पुअर कंडक्टर पण आहे, ओके. म्हणजे असे जर आपल्याला जे जर्मॅनियम सारखे आहेत, गॅलियम सारखे आहेत, किंवा आपण ज्याला सिलिकॉन सारखे म्हणतो किंवा आर्सेनिक सारखे म्हणतो, फॉस्फरस सारखे म्हणतो, हे सगळे जे इलेमेंट्स आहेत ते सेमी म्हणजेच सेमी मेटल्स म्हणजे ज्याला मेटलॉइड्स कॅरेक्टर आणि युजली ते एम्फोटरिक कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग त्याचमध्ये तुम्ही व्हॅलेन्सी म्हणजे काय हे बघितलं. व्हॅलेन्सी इज नथिंग बट अ कपॅसिटी ऑफ अ इलेमेंट टू कंबाईन विथ अदर्स, म्हणजे क्लोरीन बरोबर सोडियम कंबाईन होतो क्लोरीन बरोबर, सोडियम कंबाईन होतो हायड्रोजन बरोबर, सोडियम कंबाईन होतो ऑक्सिजन बरोबर, ही कंबाईनिंग कपॅसिटी जी आहे त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. आणि हे व्हॅलेन्सी क्रिएट होत असताना म्हणजे कंबाईनिंग कपॅसिटी ही डिसाईड होते, जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात दे आर गोइंग टू कंबाईन, ओके. आणि ही कंबाईनिंग कपॅसिटी हे बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स इन व्हॅलेन्सी बघायला मिळतात. इन अ पिरियडमध्ये काय होतं, पहिल्यांदा 1 to 4 म्हणजे 1 पासून 4 पर्यंत व्हॅलेन्सी ही आपल्याला इन्क्रीज होत जाते, ओके. आणि नंतर 4 to 0 ही परत आपल्याला डिक्रीज होत जाते, हे लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेला ग्रुपमध्ये बघतो तर त्यावेळेला ग्रुपमध्ये देअर इज अ फिक्स्ड, ओके, आपल्याला व्हॅलेन्सी बघायला मिळते. म्हणजे जर तुम्ही घेतला अल्कली मेटल्स घेतला तर त्याची व्हॅलेन्सी ही +1 आहे, जर अल्कलाईन अर्थ मेटल्स घेतला तर त्याची व्हॅलेन्सी +2 आहे, हे लक्षात ठेवा. ती ग्रुपची व्हॅलेन्सी ही फिक्स असते. आणि काही काही मग +2 +3 +4 ह्या आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट प्रमाणे कंपाऊंड्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. मग त्याचमध्ये तुम्ही ॲटॉमिक रेडियस, ओके, आता तुम्हाला माहिती आहे की लेफ्ट टू राईट म्हणजेच एस ब्लॉक टू पी ब्लॉक गेलं तर ॲटॉमिक रेडियस आणि ॲटॉमिक साईज हा कमी कमी होत जातो. ग्रुपमध्ये डाऊन द ग्रुप टॉप टू बॉटम आपल्याला ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जातो. मग ह्या कॅरेक्टरचा अभ्यास आपल्याला पर्टिक्युलरली पिरियॉडिक टेबलमध्ये करायचा आहे. मग त्याच पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मेटल आणि नॉन मेटल
हे कॅरेक्टर्स येतात. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन आणि मेटॅलिक लॅटिस ह्यामध्ये असतो, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटल आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स ह्यामधून जो बॉन्ड तयार होतो तो मेटॅलिक बॉन्डिंग आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे फिजिकल प्रॉपर्टीज मेटॅलिक कॅरेक्टर्स कसे आहेत, ते लस्टर्स लस्टरनेस आहेत, त्याच्यामध्ये को व्हॅलेंट आणि मेटॅलिक बॉन्डिंग कॅरेक्टर असल्यामुळे त्यांना हार्डनेस आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे, दे आर मॅलेबल, दे आर डक्टाईल, देअर डेन्सिटी इज व्हेरी हाय, दे आर इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, हे लक्षात ठेवा. नॉन मेटल्समध्ये काय आहे, दे आर सॉफ्ट इन कॅरेक्टर आहेत, हार्ड नाही आहेत, त्यांना लस्टरनेस नसतोय, ओके, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी आहे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी नाही आहेत, त्यांची ब्रिटलनेस कॅरेक्टर जास्त आहे, त्यांची डेन्सिटी ही ॲज कम्पेअर टू मेटल कमी आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्या जर गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये फरक बघायला मिळतो. आता मेटल हा सुद्धा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो, नॉन मेटल्स पण करतो. मेटल बरोबर ऑक्सिजनचं मेटल ऑक्साईड तयार होतं, नॉन मेटल्स बरोबर सुद्धा ऑक्साईडचं फॉर्मेशन होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मेटॅलिक ऑक्साईड्स अँड नॉन मेटॅलिक ऑक्साईड्स हे सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. आणि मेटल्स आणि नॉन मेटल्सचे तुम्ही युजेस पण बघितलेले आहेत. मग आपल्याला बघितलं मेटल्समध्ये युटेन्सिल्स तयार होतात, कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग्समध्ये यूज केलं जातं, सिल्वर आणि गोल्ड त्याची ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच लक्षात घ्या, मेटल आणि नॉन मेटल्स हे पार्ट ऑफ अवर ह्युमन लाईफ आहे, आणि म्हणून ह्याचा आपल्याला म्हणून पिरियॉडिक टेबल आणि नॉन मेटल आणि नॉन मेटल हे एकमेकाला गुंफलेले आहेत आणि त्याचं रिलेशन विथ ह्युमन बीइंग आहे. आणि म्हणून मी कायम सांगतो केमिस्ट्री हॅव अ रिलेशनशिप विथ द ह्युमन काइंड, आणि खरं ते आपण डेली यूजमध्ये करतो, हे लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही कार्बन हा जर एलिमेंट बघितला तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्समध्ये बघायला मिळतो, प्रोटीन्समध्ये बघायला मिळतो, व्हायटॅमिन्समध्ये बघायला मिळतो, एन्झाईम्समध्ये बघायला मिळतो. कार्बन हा तुम्हाला कोलमध्ये सुद्धा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. कार्बन हा ग्रॅफाईटमध्ये सुद्धा आहे, कार्बन हा डायमंडमध्ये सुद्धा आहे. आता ग्रॅफाईट कुठं यूज केलं जातं तर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसला यूज केलं जातं, म्हणजेच मेटॅलर्जी प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्या वेळेला प्युअर कॉपर, प्युअर आयर्न, प्युअर गोल्ड म्हणजेच आयसोलेशन ऑफ मेटल्स ज्या वेळेला करतात त्यावेळेला हे कॅरेक्टर्स मेटल्स नॉन मेटल्स कॅरेक्टर्स आणि त्याचे पर्टिक्युलरली युजेस हा इम्पॉर्टंट फॅक्टर हा पडतो. आणि हा सगळा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि तोच आपल्याला 11वी 12वीला पिरियॉडिक टेबल एस ब्लॉक, ओके, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट विथ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ह्या पूर्ण पार्टमध्ये आपल्याला बघायचा आहे. मग त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तुम्ही जो 11वीला शिकलेला आहे, ज्याच्यामध्ये केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड. आता हा जो केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड, आता लक्षात घ्या, कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, जर कार्बन हा आता मगाशी बघितलं की पर्टिक्युलरली मेटल नॉन मेटल कॅरेक्टर्समध्ये कार्बन हा जर तुम्ही बघितला तर कार्बन हा कोव्हॅलेंट बॉन्ड पण तयार करतो आणि आयॉनिक बॉन्ड पण तयार करतो. आयॉनिक बॉन्ड जो आहे तो इनऑर्गॅनिक पार्टमध्ये येतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतो. म्हणजे ज्यावेळेला केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड हे जर बघायचं झालं तर तुम्ही 9वी 10वीमध्ये जे आपल्याला अल्केन अल्किन्स अल्कायन्स हे बघितलेलं होतं. आता ह्या अल्केन अल्किन्स आणि अल्कायन्समध्ये तुम्ही बघितलं सिंगल बॉन्ड कॅरेक्टर म्हटलं की अल्किन, ओके, डबल बॉन्ड म्हटलं की अल्किन, ट्रिपल बॉन्ड म्हटलं की अल्कायन्स आणि बेन्झिन रिंग म्हटलं की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, हे तुम्ही बघितलेलं आहे. आता मग त्याचमध्ये तुम्ही नॉमेनक्लेचर बघितलं आहे, IUPAC नॉमेनक्लेचर, तो सुद्धा आपल्याला 11वीला पार्ट बघायचा आहे. त्यानंतर तुम्ही होमोलोगस सिरीज म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, ओके. होमोलोगस सिरीज म्हणजेच द सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड विच हॅव अ सेम फंक्शनल ग्रुप अँड हॅव अ आयडेंटिकल केमिकल कॅरेक्टर, ओके, अँड दॅट केमिकल कॅरेक्टर दे आर आयदर इन्क्रीज
or decrease and they are differ by a CH2 group. त्याला तुम्ही होमोलोगस सीरीज म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अल्किन मध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे बघितलं, अल्किन मध्ये इथिलीन, मिथिलीन, ब्युटिलीन, ओके हे बघितलं. ह्या सगळ्याचा कॅरेक्टर म्हणजे जे केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाउंड म्हणतो. मग हे केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाउंड मध्ये तुम्हाला ओपन चेन कंपाउंड म्हणजे काय, क्लोज चेन कंपाउंड म्हणजे काय हे तुम्ही बघितलं, ओके. ओपन चेन आणि क्लोज चेन, क्लोज चेनला तुम्ही सायक्लिक किंवा रिंग चेन म्हटला. ओपन चेन मध्ये पुन्हा असायक्लिक और ॲलिफॅटिक कंपाऊंड येतं, त्यामध्ये मग स्ट्रेट चेन म्हणजे काय, ब्रांचड चेन म्हणजे काय हे तुम्ही बघितलं. मग सायक्लिक कंपाऊंड मध्ये अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. मग त्यामध्ये लक्षात घ्या, अलिसायक्लिक मध्ये आपल्याला सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन हे आपल्याला कॅरेक्टर्स बघितलं. ॲरोमॅटिक मध्ये तुम्हाला बेन्झिन रिंग कॅरेक्टर बघितलं. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला एक प्रॉडक्ट म्हणजे एक ग्रुप, फंक्शनल ग्रुप वेगळा असतो, बाकीचा सगळा पार्ट सेम असतो. म्हणजे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आर दॅट कंपाऊंड्स दे आर रिप्रेझेंटेड बाय अ कार्बन रिंग बट दे आर डिफर बाय ओनली वन ॲटम लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड सल्फर. मग तुम्हाला पायरोल असेल, फ्युरॉन असेल, थायोफिन असेल हे सुद्धा तुम्ही आपल्याला 9वी 10वीला हे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत हे लक्षात ठेवा. आता तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ ग्रुप बघितलेले आहेत, ज्यामध्ये आर ओ आर म्हटलं की तुम्ही इस्टर म्हणता, सी ओ ओ एच म्हटलं की कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणता, ओनली सी डबल बॉन्ड ओ म्हटलं की किटोन म्हणता, सी एच ओ म्हटलं की तुम्ही अल्डिहाइड म्हणता, एक्स म्हटलं की हॅलोजन ग्रुप आलेले आहेत, ओके. ह्यासारखे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एनओ टू म्हटला की नायट्रो ग्रुप्स म्हटला, सी एन म्हटलं की नायट्राइल ग्रुप असलं, ओ एच म्हटलं की अल्कोहोल ग्रुप असलं, सी डबल बॉन्ड ओ एन एच टू म्हटलं की अमाइड ग्रुप. हे सगळ्या प्रकारचे तुम्ही ग्रुप्स बघितलेले आहेत. मग त्याचमध्ये साधारणपणे जसं आपण केमिकल रिॲक्शन बघितल्या की कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट अशा ज्या रिॲक्शन्स बघितल्या केमिस्ट्रीच्या, तसंच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स काय येतात, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन येतात, ॲडिशन रिॲक्शन येते, इलिमिनेशन रिॲक्शन येते आणि रिअरेंजमेंट रिॲक्शन येते. आणि ह्या रिॲक्शनचे एक्सटेन्शन पार्ट आपल्याला 11वी 12वीला बघायचं आहे. म्हणजेच केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड हे बघत असताना जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये आपण सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, अल्केन म्हणजे काय, अल्किन म्हणजे काय, अल्काइन्स म्हणजे काय, ओपन चेन म्हणजे काय, रिंग चेन म्हणजे काय, ओके. मग त्याची कॅटॅनेशन प्रॉपर्टी म्हणजे काय, पॉलिमरायझेशन कॅरेक्टर म्हणजे काय, त्याची कंडक्टिव्हिटी काय आहे, ओके. त्याच्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन्स काय येतो त्याचा, ओके. त्याचं कंपोजिशन काय आहे हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण बघतो. त्याचमध्ये तुम्हाला होमोलोगस सिरीज म्हणजे काय, आयसोमेरिझम कॅरेक्टर म्हणजे काय, म्हणजेच मॉलेक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट स्ट्रक्चरली इट इज अ डिफरंट, हे आयसोमेरिझम पार्ट सुद्धा तुम्ही 9वी 10वीला बघितलेला आहे. कॅटॅनेशन प्रॉपर्टी, ह्या दोन प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 6 लाखा म्हणजे 6 लाखाच्या वरती ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आणि एव्हरी इयर 3000 ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे वर्षाला ॲड होत असतात ड्यू टू कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी ऑफ अ कार्बन आणि होमोलोगस सिरीजचा पार्ट आणि आयसोमेरिझम कॅरेक्टरचा पार्ट असल्या कारणानं हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, होमोसायक्लिक म्हणजे काय, अलिसायक्लिक म्हणजे काय, ॲरोमॅटिक म्हणजे काय, हे सगळे कॅरेक्टर्स तुम्ही 9वी 10वीला बघितलेले आहेत. त्याचं डिटेल अभ्यास आपण 11वीला आणि 12वीला करायचं आहे, ओके हे लक्षात ठेवा. मग त्यामध्येच ॲप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हे सुद्धा आहे. तर त्या ॲप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जर तुम्हाला बघितलं सोप म्हणजे काय, डिटर्जंट म्हणजे काय, हा सुद्धा कॅरेक्टर्स बघायला मिळतं. त्याच्याच ॲप्लिकेशनमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये म्हणजेच
कुठले कुठले मेडिसिन्स आहेत, कुठले कुठले ड्रग्ज आहेत, प्रिझर्वेटिव्ज कुठले यूज केले जातात, प्रिझर्वेटिव्हच्या मेथड्स कुठल्या आहेत, कलरिंग एजंट आपल्याला कुठला यूज केला जातो, हे सगळं ॲप्लिकेशन ऑफ केमिस्ट्रीमध्ये येतं. डाईज म्हणजे काय, डायस्टफ म्हणजे काय, पॉलिमर कॅरेक्टर काय आहे, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय आहे, हे सगळं. बायोमॉलिक्युल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहेत, हे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत, बट दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड प्रॉडक्शन ऑफ अ लाईफ. म्हणजेच ह्युमन बिईंगचं लाईफ एक्सटेन्शन करण्याकरता, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला वाढवण्याकरता ह्या लाईफलेस मॉलिक्युल्सचा यूज होतो, त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. हे बायोमॉलिक्युल्स म्हणजे तुमचे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हार्मोन्स असतील, दे आर लाईफलेस बट दे आर इम्पॉर्टंट फॉर अ लाईफ, म्हणून त्यांना आपल्याला बायोमॉलिक्युल्स म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, त्याचा हा स्टडी आपल्याला बघायचा आहे. ओके, तर हा जो पार्ट मी आज तुम्हाला घेतला, हा पार्ट म्हणजेच 9वी 10वीला तुम्ही काय शिकलाय, पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड म्हणजे काय, मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे, ओके, कॉम्बिनेशन रिॲक्शन काय आहे, ओके, ह्या रिॲक्शन्स म्हणजे नंतर आपल्याला रिॲक्शन्स बॅलेन्स कशा करायच्या आहे, हा सगळा एक पूर्ण रिवाईज कॅरेक्टरमध्ये तुम्ही 9वी 10वीमध्ये काय बघितलं, केमिस्ट्री हे बघितलं. म्हणजेच ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात जर तुमचं 10वीचं पुस्तक असेल तर ते 10वीचं पुस्तक काढून थोडंसं तुम्ही जर रीड केलं, ओके, त्याचं रिवाईज केलं, तर तुम्हाला 11वी आणि 12वीच्या कन्सेप्ट केमिस्ट्रीमधल्या ह्या इझी जातील, एवढं लक्षात ठेवा. हे सांगण्याचं कारण काय आहे की जे आपण 9वी 10वीमध्ये शिकलो त्याचा एक्सटेन्शन पार्ट आपल्याला 11वी 12वीमध्ये बघायचा आहे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे तुमच्याकडे 9वीची पुस्तकं नसतील मला माहिती आहेत, ओके, परंतु 10वीची पुस्तकाकडे अजून तुमचा बाकायदा रिझल्ट लागायचा आहे. तर 10वीच्या पुस्तकामधलं पिरियॉडिक टेबल, केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड, डिफरंट ग्रुप्स काय आहेत, होमोलोगस सिरीज म्हणजे काय, आयसोमेरिझम कॅरेक्टर काय, मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, रिॲक्शन्स कशी बॅलेन्स्ड करतात, डिफरंट टाईप्स ऑफ अ केमिकल रिॲक्शन्स कुठल्या आहेत, ॲसिड आणि बेस म्हणजे काय, हे जरा पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 11वीला तो कॅरेक्टर इझी जाईल, समजायला त्या कन्सेप्ट सोप्या जातील, हे लक्षात ठेवा. हे मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, 10वीमधले हे जे चॅप्टर्स आहेत हे मी जे आत्ता रिवाईज केलेले आहेत, ते रिवाईज कॅरेक्टर्स तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्या. आणि त्यामध्ये काय शंका असतील तर तुम्ही मला विचारा, कारण का ऑलरेडी तुमच्याशी डिस्कशन्स केलेलं आहे, सर्टन पिरियड अलॉट केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही मला डायरेक्ट फोन करून केमिस्ट्रीच्या संदर्भात विचारता. पुन्हा एकदा सांगतो, मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, केमिस्ट्री, व्हॉट इज अ केमिस्ट्री, केमिस्ट्री इज द रिलेशन. आपण म्हणतो ना केमिस्ट्री जुळत नाही, मग केमिस्ट्रीचं रिलेशन, आता केमिस्ट्रीचं रिलेशन ॲनिमल बरोबर आहे, केमिस्ट्रीचं रिलेशन एन्व्हायरमेंट बरोबर आहे, केमिस्ट्रीचं रिलेशन ह्युमन काइंडमध्ये आहे, आणि केमिस्ट्रीचं रिलेशन इन बिटवीन टू इलेमेंट्स, टू कंपाऊंड्स, मिक्सचर्स, यामध्ये सुद्धा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये रिलेशन बघायला मिळतं. आणि त्या रिलेशनचा स्टडी म्हणजेच केमिस्ट्री होय, इन द फॉर्म ऑफ फिजिकल, इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक, इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ह्यामध्ये आपल्याला व्हेरियस ब्रांचेसमध्ये आपण त्याचा असू द्या. आणि मग आपल्याला जो पार्ट मी तुम्हाला सांगितलं की मग तो सॉलिड लिक्विड गॅशियस पार्ट असू दे, ओके, केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड असू दे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट असू दे, हा आपल्याला थरली ज्याचा बेस आहे तो बेस म्हणजेच 10वी हा बेस आहे, एवढं लक्षात ठेवा. जेवढं 10वीच्या जे मी तुम्हाला सांगितलेले टॉपिक्स आहेत त्याच्यावरती थोडासा तुम्ही अभ्यास केला की आपल्याला 11वी 12वी इझी जातं. आता हे पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्याला 11वीमध्ये आणि 12वीमध्ये ज्या टर्मिनॉलॉजी आपण कायम यूज करणार आहोत त्या टर्मिनॉलॉजीचा अभ्यास आपण उद्यापासून चालू करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.